आनंदाचा सण, उत्साहाचा सण, एकात्मतेचा सण, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आणि तुमचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी MCN घेऊन येत आहेत भाग्याचा श्री गणेशा। MCN प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा मध्ये आपल्याला बाप्पांबद्दल विचारलेल्या 3 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आणि जिंकायची खूप सारी बक्षिसे। तर गणेश भक्तांनो, तयार आहात ना? आम्ही येतोय तुमच्या मंडळामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासाठी, तुमच्या बाप्पाबद्दल जाणून घेण्यासाठी, खूप सारी बक्षिसं घेऊन धमाल मस्ती करण्यासाठी। तर विचार काय करताय? आम्हाला तुमच्या मंडळात बोलवण्यासाठी आताच स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवर संपर्क करा आणि करा आपल्या भाग्याचा श्री गणेशा। मी अजय दहीफळे। सर्वप्रथम ओळख करून देतो की राजयोद्धा गणेश मंडळ गेल्या 8 वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रम दरवर्षीच राबवत असतं। गणेशोत्सव दरवर्षी गाजवणं हाच राजयोद्धा गणेश मंडळ एक जो मोठा कार्यक्रम आहे तो दरवर्षी आयोजित करतं। त्या व्यतिरिक्त राजयोद्धा गणेश मंडळ वर्षभर जे आपले धार्मिक कार्यक्रम आहेत, दहीहंडी असेल किंवा होळी असेल, त्याच्यानंतर आपल्या नवरात्र असेल, शिवजयंती असेल, या पद्धतीचे सर्व धार्मिक कार्यक्रम राजयोद्धा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतात। तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी लहान मुलांना खाऊ वाटप करणे, तसेच एक अनोखा उपक्रम राजयोद्धा गणेश मंडळाने सुरू केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक सदस्याचा वाढदिवस आहे तो एड्सग्रस्त विद्यार्थ्यासोबत आम्ही साजरा करत असतो आणि त्या ठिकाणी त्यांना खाऊ वाटप करत असतो। गेल्या 8 वर्षामध्ये राजयोद्धा गणेश मंडळाने जे विविध देखावे बनवले आहेत त्यामध्ये बाहुबली 1 असेल, बाहुबली 2, त्याच्यानंतर बाजीराव मस्तानी, साई दरबार आणि लाल किल्ला, तसेच मागील वर्षी सोशल मीडियाचा अपप्रभाव, असा विविध देखावे राजयोद्धा गणेश मंडळ गेल्या 8 वर्षापासून बनवत असतं। सर, या वर्षीच्या पबजी देखाव्याबद्दल काय सांगा? नक्कीच एक सांगू इच्छितो, या वर्षी जे देखावा बनवण्याचा का उद्देश असा होता की जो देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये सध्या गाजत असलेला जो लहान मुलांना, तसेच लहान मुलांना नाही म्हणताना प्रत्येक व्यक्तीला ज्या गेमनं वेळ लावलेला आहे असा पबजी गेम संपूर्णपणे व्हायरल होत आहे। पण या गेम व्हायरल होत असताना की प्रत्येक जो व्यक्ती येतो आपल्या मित्रांपासून म्हणा, फॅमिलीपासून म्हणा, किंवा जे आपले नातेवाईक आहेत त्यांच्यापासून थोडासा दुरावत चालतो आहे। कारण काय होतं की पबजी गेम चालू असताना कोणीही फोन उचलत नाही। समजा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला किंवा इमर्जन्सी काही असेल, परंतु गेममध्ये जो खेळणारा व्यक्ती आहे तो एवढा दंग असतो की त्याला त्या गेम व्यतिरिक्त काही सुचत नसतं। तर त्याचा जो अपप्रभाव वाढला जातो कसा कमी करता येईल, तर आम्ही यावर्षीचं असं ठरवलं होतं की राजयोद्धा गणेश मंडळाने असं ठरवलं होतं की पबजीचा देखावा बनवायचा आणि त्याच्यावर असा संदेश द्यायचा आहे की पबजी खेळण्यावरती थोडंसं नियंत्रण असावं, जेणेकरून जी आपली सामाजिक आपुलकी आहे एकमेकाबद्दलची ती कुठेही कमी होणार नाही। तर या देखावामध्ये आम्ही जो पूर्ण गेमचं स्वरूप आहे त्यामध्ये जो पोचंगी शहर आहे त्याचं स्वरूप पूर्ण इथं दाखवण्यात आलेलं आहे आणि गणपती बाप्पा जे 100 जणांचा स्क्वॉड एकमेकाविरुद्ध खेळत असतो, तर गणपती बाप्पा स्वतः त्या स्क्वॉडमध्ये एका रूपामध्ये दाखल झालेले आहेत असं या ठिकाणी राजयोद्धा गणेश मंडळाच्या वतीने दाखवण्यात आलेलं आहे। धन्यवाद सर, खरंच खूप छान असा देखावा राजयोद्धा गणेश मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला दिसून येतो। आता आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात असा भाग्याचा श्री गणेशा लगेचच आपण सुरुवात करत आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा भाग्याचा श्री गणेशा आणि याची सुरुवात आज आपण करणार आहोत लहानशा बाळापासून, कारण अगदी
आपण लहान असल्यापासूनच गणपती बाप्पाची क्रेझीज आपल्यामध्ये जास्त प्रमाणात असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण त्यांच्याशीच खेळूया. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. तयार आहात सगळे? आता मला कोण सांगणार गणपतीच्या मम्मीचं नाव काय होतं ते? अच्छा ठीक आहे, खूप जणांना इथे माहिती आहे, मग सगळ्यांनी मला एक सोबत सांगायचंय. ठीक आहे, काय नाव आहे? वा, आता तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न असा असणार आहे की गणपतीला कुठलं फूल आवडतं? अरे वा, राजयोद्धा गणेश मंडळातील सर्वच बालके गणपती बद्दल अगदी हुशार दिसून येत आहेत. आता प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बालकांना सगळ्यांनाच माहिती. तिसरा क्वेश्चन ऐकायचा आहे ना? गणपतीला काहीतरी हिरव्या कलरचं देतात, काय देतात, काय चढ? आता मला तुम्ही सांगायचंय गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव काय आहे? तू कार्तिक. तुझं नाव? सुमित प्रवीण काय कार्तिक. गणपती गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव काय? कार्तिक. या एका प्रश्नाचं यानं उत्तर बरोबर दिलंय. आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, गणपतीला काय खायला आवडतं? मोदक. आता तुला गणपतीच्या आरतीचं पहिलं कडवं न चुकता म्हणायचं. पहिलं म्हणजे रत्न खचित सुख करता दुख. नाही. अच्छा ठीक आहे, कोण म्हणणार गणपतीच्या आरतीचं पहिलं कडवं? जय जलट मुक्त शोभतो बरा रंजन तीन पूर चरणे घागऱ्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. गणपतीचा मंत्र माहिती का तुला? नाही. गणपतीचा मंत्र कुणाला माहिती आहे? नमस्कार, भाग्याचा श्री गणेशा हा विशेष भाग आज गौरी आगमनाचा दुसरा दिवस असल्यामुळे आज आपण महिलांना समर्पित करत आहोत. आणि त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत महिला आहेत ज्यांना ज्यांच्या सोबत आपण भाग्याचा श्री गणेशा हा खेळ खेळणार आहोत. यामध्ये ज्या महिला जिंकतील त्यांना मिळणार आहे द्वारकादास श्याम कुमार यांच्याकडून यांच्यातर्फे साडीची भेट. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. चला करायची मग खेळायला सुरुवात. सर्वात आधी मला गणपतीचं एक गाणं म्हणून दाखवायचंय. कोण म्हणून दाखवणार इथल्यापैकी? देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, ज्वाला सी जलती है आँखों में, बसती है दिल में तेरा नाम है. परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे, उससे रखवाली आ रे. करता सारा जहां हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. गणपतीची आरती कुणी लिहिली? रामदास स्वामी. सविता सदापळ. गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी लिहिली. आता तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न असा असेल की गणपतीला दुर्वा का वाहतात? गणपतीला दुर्वा आवडतात म्हणून वाहतात. पण गणपतीला दुर्वा का आवडतात? गणपतीला दुर्वा का वाहतात? गणपतीला दुर्वा का आवडतात कुणी सांगू शकता? एक राक्षस होता, तो खूप जणांना त्रास देत होता, तर गणपतीने त्याला गिळलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आग निर्माण झाली, तर ती विझवण्यासाठी दुर्वा वाहतात. बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. तुमचं नाव? वर्षा दैफळे. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, पायात वाळा, पुष्पहरांच्या पुष्पहरांच्या गळ्यात माळा. ताशांचा आवाज सुटतंय. गणपतीचं गाणं न झालेलं. पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहरांच्या गजानना श्री गणराया, आदि बंधू तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया, आदि बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया, आदि बंधू तुझ मोरया. डाव्या बाजू यांच्यासाठी बरोबर उत्तर दिलंय.
आता मला सांगा गणपती आणि कार्तिकेमध्ये एक शर्यत लागली होती, ती शर्यत कोणती आणि गणपती त्यात कसं जिंकले? हा क्वेश्चन यांच्यासाठी होता, प्लीज कुणीही उत्तर फोडू नये. गणपती आणि कार्तिकेमध्ये अशी शर्यत लागली होती की सर्व पृथ्वीला कोण पहिले चक्कर मारून सर्वात म्हणजे सर्वात जास्त आपल्या आईवडिलांवर म्हणजे आणि कोण अमर होईल असं काहीतरी त्यांच्यामध्ये अशी शर्यत लागली होती की पृथ्वीला कोण प्रदक्षिणा पहिले घालतो. मग गणपतीने काय केलं, त्यांच्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि असं उत्तर दिलं की माझे आईवडीलच पूर्ण ब्रह्मांड आहे, तर त्यांनी ती शर्यत लवकर पूर्ण केली. बरोबर. गणपतींनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव सांगाल का? गणपतींनी ग्रंथ नाही. गणपतींनी एक ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथाचं नाव कुणाला माहितीये का? महा म्हणजे ते स्वामी यांनी लिहिलं, व्यासांनी, म्हणजे हात जे होते ते गणपतीचे होते. ठीक आहे, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. त्याच्यामुळं गणपतीला पहिलं रक्षण थोडस नाही ना, तर वडील मध्ये येत असताना वडिलांमध्ये त्यांच्यामध्ये थोडी हातापायी झाली आणि वडिलांनी त्यांचं सर ओढवलं. नंतर नंतर पार्वतीने म्हटलं की बाबा माझ्या मुलाला जिवंत करा, तर त्यांनी हातीचं शिर आणून त्यांना लावलं, त्याच्यामुळं मान पहिला त्यांना भेटला पूजा. विघ्नहर्ता आहे म्हणून नाही, विघ्नहर्ता आहे म्हणून नाही. गणपतींना पूजेचा पहिला मान का देतात कधीपासून? कारण जेव्हा म्हणजे गणपती आणि शंकरामध्ये म्हणजे युद्ध झालं होतं, शंकरांनी जेव्हा तोंड कापलं होतं तर पार्वती खूप चिडल्या, त्यांनी महाअवतार घेतला आणि जेव्हा त्या म्हणल्या की माझा मुलगा मला परत पाहिजे, तर तेव्हा देवानी काय केलं, गजाननाचं तोंड कापलं आणि त्यांना दिलं. आणि त्यांनी म्हणजे पार्वतीने असा आशीर्वाद मागितला, म्हणजे पार्वतीने असं मागितलं मागणं की प्रत्येक ह्याच्यामध्ये माझ्याच मुलाला म्हणजे पहिले आरती होईल. आणि एक असूर पण आहे, तर गणपतीने त्यांना मारलं होतं त्या असुराला, तर हां, तर त्यामुळे पण त्यांची पहिल्या सगळ्या घुमून फिरून उत्तर आलेलं आहे. गणपतींना पूजेचा पहिला मान का देतात? तर त्यांना असं वरदान प्राप्त झालं होतं की त्यांचा मान हा सर्व देवतामध्ये पूजेचा पहिला असेल. तर गणपतीचे मला पाच नावं सांगता का न थांबता? वक्रतुंड, एकदंत, गजानन, गणराय आणि विनायक. गणपतीच्या आरतीचं शेवटचं कडवं न न चुकता, शब्द न चुकता. लंब जस्ट मिनिट, मी आठू का एकदा? चालेल ना. अच्छा, रत्न लंबोदर पितांबर फणीवर वंदन, बरोबरच ना? लंबोदर पितांबर फणीवर वंदना वक्र लंबोदर पितांबर फणीवर वंदन नाही नाही गणपतीच्या आरतीचं शेवटचं कडवं. लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ चोंड वक्र ढुंड त्रि नाही ना, सरळ सोंड वक्र ढुंडत राही नाही ना. कोण म्हणणार गणपतीच्या आरतीचं शेवटचं कडवं? रत्न खचित कौरात नाही शेवटचं कडवं. गणपतीच्या आरती गणपतीच्या आरतीचं शेवटचं कडवं न चुकता कोण म्हणून दाखवेल? समोर या, समोर या. पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सजना शंख वाटपावे सजना नाहीये. नाही पूर्ण नाही, फक्त शेवटचं कडवं, फक्त ते वाक्य चुकी, त्याच्यातले शब्द चुकीचे नाही म्हणाय. अजून कुणी आहे का तुमचं झालं? नाही नाही. अच्छा ठीक,
लंबोदर पीतांबर फलीवर वंदना फलीवर वंद सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वट पाहे सजना संकष्टी पावावे निर्वाण नाही वट पाहे सजना नाही अच्छा ठीक आहे आता मला गणपतीचं असं नाव सांगा जे त्याला त्याच्या शरीरावरून म्हणजे तो जसा दिसतो त्यावरून त्याला मिळालेलं नाव सांगा जो वर्णन करतो वक्रतुंड आहे गजन वक्रतुंड का म्हणतात त्याला त्याचे सोंड वाकडे त्याच्यामुळं सोंड गजानन वक्रतुंड गजानन का त्याचे बोट हत्तीचं तोंड लावलेलं त्याला त्याच्यामुळे गजानन वक्रतुंड आहे लंबोदर आहे लंबोदर का म्हणतो त्याचा चेहरा लंब आहे म्हणून हातात लंबोदर बरोबर दिला असता तर तुम्हाला एक साडी मिळाली त्याच्या हातात ते त्रिशूळ गणपतीला सुपरसारखे लांब आहेत कुणी सांगू शकतं का गणपतीला लंबोदर असं का म्हणतात लंबोदर असं का म्हणतात गणपतीला त्यांची सोंड मोठी नाही नाही पोट मोठे असल्यामुळे गणपतीला सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर औट सेंदुराची कंठे झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मानस वक्रतुंड विनायक लंबोदर आणि बालचंद्र गजवक्र चिंतामणी मोरेश्वर आणि महागणपती परत मयुरेश्वर विघ्नहर्ता गणपतीची पाच नावं न अडखळता घ्यायची गणेश गणपती वक्रतुंड मंगेश एकदंत लंबोदर वक्रतुंड एकदंत गणेश पहिलं वक्रतुंड वक्रतुंड एकदंत गणपती विनायक लंबोदर बरोबर पाच नावं सांगितली आहे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी लकीली जाणार आहे हे प्रश्न कुणाला तरी गणपतीचं वाहन कुठलं उंदीर मुचक हा मुचक मुषक गणपतीचं गाणं जे म्हणलं ते पण चालेल जे म्हणलेलं आहे ते जे झालेले नाही आहेत ते एक मिनिट या समोर गणपती बाप्पा गजानना लवकर यावे भोजना आमचा गणपती सुंदर पुढे सोन्याचा उंदीर फूल फूल भक्तीचे आसन केले कमळाचे सजन सजन काय करावे गणपती बाप्पाचे पाय धरावे मस्त छान आता महालक्ष्म्या बसलेल्या आहेत आपल्या घरी तुम्हाला महालक्ष्म्याचं एखादं गाणं लक्ष्मीची आरती दुर्गे दुर्गट भारी नाही ती महालक्ष्मी कुणाला गौरी बद्दल एखादं गाणं येतं का महालक्ष्म्यांबद्दल एखादं किंवा मग महालक्ष्मीची आरती तुमच्या कॉलनीतल्या आजी अच्छा ठीक आहे आपण क्वेश्चन बदलून टाकू आपण क्वेश्चन येते का जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल लक्ष्मी करुळ पुष्णी सुरवर निर्माता प्रवर्धन प्रियकांता कमलाकरे जठीरी जन्म विला दाता गणपतीचे किती लग्न झाले दोन नाव काय सरस्वती आणि ईश्वर मी सांगू नाही चुकलं तुम्ही फोडू नका उत्तर जे फोडेल त्याला नाही तुम्ही खूप लेट झाले गणपतीच्या बायकोचे गणपतीच्या पत्नींचे दोन नाव
सिद्धी. गणपतीचा आवडतो जास्वंत. गणपतीचा एक घर में पधारो गजानन जी, मेरे घर में पधारो, रिद्धि सिद्धि लेके आंगन आओ. मेरे घर में पधारो, घर में पधारो, घर में पधारो, घर में पधारो, घर में पधारो गजानन जी, मेरे घर में पधारो. क्लैप करा यांच्यासाठी. तुमचं नाव? ममता तांबी. ममता यांनी तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आणि यासाठी यांना MCN आणि महानगरपालिका प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा. MCN न्यूज आणि महानगरपालिका प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा या शो या कार्यक्रमाच्या प्रथम विनर ठरलेले आहेत ममता आणि यांना मी ते द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून एक साडी भेट. विनायक, गणेश, गजानन, लंबोदर, एकदंत. गणपतीचं गाणं. ओम गणपतये नमो नमः, सिद्ध विनायक नमो नमः, गणपती पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्प झालेलं आहे. गजानना रे तू गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, तुझं सुख करता तुझं दुःख हरता, वरता विघ्नांच्या नाता, बाप्पा मोर्या रे, बाप्पा मोर्या रे, चरणी ठेवी तो माता. मोरेश्वर आहे, बल्लळेश्वर आहे, महागणपती. आपल्या औरंगाबादचा ग्रामदैवत असलेला गणपती. संस्थानचा संस्थानचा गणपती. संस्थान गणपती. संस्थान गणपती. तुमचं नाव? सविता सदाफळ. सविता सदाफळ. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सविता यांनी जिंकली आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून एक पैठणी साडी. खेळ म्हणल्यावर हारणं जिंकणं येतं, त्यामुळे आपण खेळतोय हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. MCN न्यूज आणि महानगरपालिका प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा याचं दुसरं पारितोषिक जात आहे सरिताजी यांना आणि यांना MCN आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्यातर्फे मिळतीय एक नववारी साडी. नववारी नाही आहे. गणपती बाप्पा. आता आपल्याला गणेश गायत्री मंत्र सांगायचा आहे. कुणाला माहिती आहे गणेश गायत्री मंत्र? ओम गण गणपती नमः. ओम त्र्यंबकम यजामहे. नाही का? नाही. तो मृत्युंजय मंत्र आहे. ओम एकदंता विग्मय वक्रतुंडा यधीमय तन्नो दंती प्रचोदया. बरोबर. गणपतीच्या आरतीचं दुसरं का? दुसरं का? रत्ना खजिता फरा तुझ गौरी कुंभरा. दुसरं का? रत्ना खचिता फरा तुझ गौरी. दुसरं दुसरं. लंबोधरती तांबर पनीवर. लंबोधरती तांबर. लंबोधरती तांबर परिवार वंदना. सर्व सोंड वक्र. सर्व सोंड नाही. आपल्या या खास शो मध्ये सहभागी होण्यासाठी या भागातील काही महिला ज्या आजारी आहेत, ज्यांना पायाचा त्रास आहे, अशा देखील या शो मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या मध्ये आहेत. चला तर मग आपण त्या महिलांकडे जाऊन सुद्धा थोडीशी प्रश्न उत्तराची खेळी करूया. महिलांसोबत खेळून झाल्यानंतर आता आपण राजयोद्धा गणेश मंडळातील अशा महिलांजवळ आलोत ज्या की स्पेशली या शो साठी आपल्या मध्ये उपस्थित आहेत. ज्या की म्हणजे एकीच्या पायाला त्रास असूनही, पाय फ्रॅक्चर झालेला असून सुद्धा त्या आपल्या खेळात सहभागी होण्यासाठी येते आहेत आणि दुसऱ्या गर्भवती असताना देखील त्या आपल्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी येते आहेत. तर आपण आता या दोघींमध्ये कॉम्पिटिशन घेणार आहोत. तुम्ही मग काय घ्यायचं? झटपट खेळायचं का? अच्छा ठीक आहे. चला गाणं कोणचं म्हणायचं? गणपतीचं कुठलंही गाणं. गाणं म्हणायचं.
गणपती गणपती गजानना लवकर यावे भोजना, आमचा गणपती सुंदर सोन्याचा तो उंदीर, आसन केले कमळाचे बेल फूल भक्ती। पण तुमचा पबजी, तुमचा गणपती तर पबजीचा आहे गं। हो अच्छा ठीक आहे ठीक आहे, कर तुझं गाणं कंटिन्यू कर। बेल फूल भक्तीचे सज्जन सज्जन काय करावे, आरती करून पाया पडावे। गणपतीचे तीन नाव, वक्रतुंड गणेशा आणि गणपती गणेश सिद्धिविनायक। मग तिसरं नाव काय नाही सांगितलं तुम्ही? वक्रतुंड गणपती गणेशा तीन, वक्रतुंड बोलल्यास नाही तुम्ही दोन नाव, वक्रतुंड म्हणले, वक्रतुंड गणेशा गणपती। बरं ठीक आहे, गाणं म्हणा। नाही गाणं नाही म्हणू शकत, गाणं नाही येणार मला। गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे। तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे, हेच माझं मागन रे देवा, हेच माझं मागन रे। गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे। गणपतीचे सहा नाव, वक्रतुंड गणेशाय विनायक एकदंताय। गणपतीचं नाही सांगू शकत मॅडम, म्हणजे सगळी माहिती। मूवी मधलं गाणं बोलणार का? इथे कचऱ्याची गाडी येते का? तुम्ही सगळे आणि हानिकारक म्हणजे काचेचा वगैरे वेगळा। ई कचरा, ई कचरा, ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा। तुझा फेस दाखव कॅमेरा। या छोटूशीने सांगितलं, ई काय सांगितलं बाळा तू? ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा। तर आतापासून आपल्याला कचऱ्याचे किती पार्ट करायचे? व्हेरी गुड, आता कचऱ्याचे तुम्ही किती पार्ट करणार? गणपतीच्या बायकोचे, गणपतीच्या पत्नींचे नाव काय आहे? रिद्धी सिद्धी। बरोबर उत्तर दिले, रिद्धी सिद्धी। आता हे लास्ट आहे, गणपतीचे सहा नाव न थांब। एकदंत गणेश गजानन गणपती लंबोदर विनायक। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। एक दोन तीन गणपतीचा जय जयकार, भाग्याचा श्री गणेशा, भाग्याचा श्री गणेशा। एमसीएन न्यूज आणि महानगरपालिका प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा याच्या तिसऱ्या विजेत्या आपल्याला मिळालेल्या आहेत अम्रपाली यांनी। प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन हे पारितोषिक मिळवलेले आहेत त्यांना मिळत आहे एमसीएन न्यूज आणि द्वारकादास श्याम कुमार यांच्याकडून ही पैठणी भेट। गणपती बाप्पा मोरया। आजच्या भाग्याचा श्री गणेशा आपण येथे थांब, एक मिनिट, आजचा भाग्याचा गौरी स्पेशल श्री गणेशा आपण येथे थांबवतोय। पुन्हा भेटूया एका नवीन मंडळासह आणि नवीन प्रश्नासह, पुन्हा भेटूया दुसऱ्या मंडळात। तर बघत राहा एमसीएन न्यूज, ओळख मराठवाड्याची। सण आनंदाचा, सण उत्साहाचा, सण एकात्मतेचा, सण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आणि तुमचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी एमसीएन घेऊन येत आहेत भाग्याचा श्री गणेशा। एमसीएन प्रस्तुत भाग्याचा श्री गणेशा मध्ये आपल्याला बाप्पांबद्दल विचारलेल्या तीन प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आणि जिंकायची खूप सारी बक्षिस। तर गणेश भक्तांनो तयार आहात ना?
आम्ही येतो तुमच्या मंडळामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासाठी, तुमच्या बाप्पाबद्दल जाणून घेण्यासाठी, खूप सारी बक्षिसं घेऊन धमाल मस्ती करण्यासाठी. तर विचार काय करताय? आम्हाला तुमच्या मंडळात बोलवण्यासाठी आताच स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवर संपर्क करा आणि करा आपल्या भाग्याचा श्री गणेशा.